मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील निर्यात भवनाला मोठा धोका निर्माण झाला आहे। या इमारतीत तळमजल्याला बँकेसाठी जागा देण्यात येणार असून येथील नूतनीकरणासाठी RCC सिमेंट पर्दी आणि खिडकीखालील सिमेंट सज्जा यांची तोडफोड करण्यात आली आहे। 25 वर्ष जुन्या असलेल्या या 3 ते 4 मजली इमारतीत APMC उपसचिव आणि अभियंता कार्यालयासह अनेक विविध संस्थांची कार्यालये आहेत, त्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुरक्षा अधिकारी यांची जबाबदारी असताना सुरक्षा अधिकाऱ्यांसमोर हे बांधकाम चालू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। या ठिकाणी चालू असलेल्या नूतनीकरणाला APMC अभियंता विभागाची परवानगी नसल्याचे अभियंता विभागाकडून सांगण्यात आले आहे, तर अपुऱ्या कागदपत्रांमुळे परवानगी दिली नसून मालमत्ता विभागाला उपसचिव व उपअभियंता यांनी अहवाल दिला असल्याचीही माहिती अभियंता विभागाने यावेळी दिली। गाळ्यांवरील पेढी बांधण्यासाठी अथवा नूतनीकरणासाठी परवानगी असून आतील कुठलीही RCC रचनेत बदल करण्याची परवानगी नसल्याचेही अभियंता विभागाने यावेळी स्पष्ट केले। भाजीपाला मार्केटमध्ये अनेक अनाधिकृत बांधकामे जोमात चालू असल्याचे सांगण्यात येत आहे। फळ भाजीपाला आणि मसाला मार्केटमध्येही अनाधिकृत कामे बिंदास्त चालू असल्याचे समोर आले आहे। शिवाय या कामांना सुरक्षा रक्षक आणि संचालक यांचा वरदहस्त असल्याची चर्चा मार्केट आवारात सुरू आहे। सुट्टीच्या दिवशी बाजार समितीमध्ये APMC प्रशासन अधिकारी नसल्याचा गैरफायदा घेत अनाधिकृत बांधकामे राजरोसपणे केली जात आहेत, तर नियमबाह्य आणि विनापरवाना कामांसाठी सुट्टीच्या दिवशीचा मुहूर्त पोषक असल्याचेही चर्चा मार्केट आवारात आहे। गाळ्यावर शेतकऱ्यांना राहण्यासाठी तसेच व्यापाऱ्यांना संबंधित कामकाजासाठी देण्यात आलेल्या पेढ्यांवर दुमजली कामकाज करणे आणि सार्वजनिक वापराच्या पॅसेजवर ताबा घालणे असे प्रकार अनेक व्यापाऱ्यांकडून केले जात आहेत, त्यामुळे APMC मार्केटमध्ये अनाधिकृत बांधकाम जोमात असून बाजार समिती प्रशासन कोमात असल्याचेही बोलले जात आहे। यावर सभापती अशोक डग काय निर्णय घेतील याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। ब्युरो रिपोर्ट APMC न्यूज।